भाजपच्या वतीने हिंगोली शहरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। महाराष्ट्रात विधान परिषदेवर 6 पैकी 4 उमेदवार भाजपचे विजय झाल्याबद्दल हा जल्लोष साजरा करण्यात आला। या प्रसंगी भाजपचे जिल्हा अध्यक्ष रामराव वडकुते, नगर अध्यक्ष बाबाराव बांगर, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष पप्पू चव्हाण, शहर अध्यक्ष प्रशांत सोन, मनोज शर्मा, पिंटू जाधव, गजानन कावरखे, अमोल देशमुख, अमित प्यारेवाला, सुमित ढिके, श्याम खंडेलवाल, कैलाश शहाणे, संदीप वाकडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आता महाराष्ट्रात भाजपची विजयाची घोडदौड सुरू झाली आहे। महाविकास आघाडी सरकारवर जनतेचा विश्वास नाही अशी प्रतिक्रिया उमटत आहे। धन्यवाद। दोन उमेदवार चांगल्या प्रकारे मत घेऊन निवडून आलेले आहेत आणि या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचं वातावरण आहे, कारण की भारतीय जनता पार्टीचे काम चांगले असल्यामुळे आज भरभरून यश आलं त्याला आणि इथून पुढं कुठल्याही निवडणुका असो, महानगरपालिका असो, नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, चांगल्या प्रकारे स्वतंत्र भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवणार आहे आणि सगळ्या जनतेचा कल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याच्या सोबत आहे। हे जनतेला सगळं भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं या असे पसंती आहे।